रोहन जा जेवायला वाढून ये. रोहन चाललाय वरती जेवायला वाढायला आणि संध्याकाळचा टाइम आहे. पाण्यामध्ये खरंच काहीतरी अडकले ते बघायचे. बोलवलेला आहे रोहितने, आता तो माणूस कधी येतो बघूया. आणि मग ते पाण्याचं व्यवस्थित करून घेऊ. नेलेलं आहे वरती जेवण, घेऊन जा वरती. दूध तापायला ठेवले वैशालीने. परवा डबे आले होते आम्हाला, तर म्हटले गव्हाला, गव्हाच्या पिठाला आणि एक ज्वारीच्या पिठाला डबे करून टाक, कारण तांदूळ डाळ इकडे ठेवलेलं आहे. भरपूर सारा पसारा होत होता. आणि अजून दूध आहे वाटतं, उघडं ठेवले वैशाली. दूध गरम आहे का? हे तर खायला टाक. त्या वाटीमध्ये दूध एका टाक, त्याच्यात साय टाकली होती का तू? हा, मग दूध आणि वाटी भरून ठेव दोन्ही, संध्याकाळी का हे येऊन बरोबर खातात. हा, नाही तर मग रात्रभर म्याव 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 करीत फिरालेले असतील. पोट भरलेले आहेत आत्ता. चाललो का वरती जेवायला? काल कुंडी फुटली होती म्हणून कुंभार मॅडमनी कुंडी आणून आपल्या आत ठेवल्या आणि गेल्या. आज थोडं दिवस मावळायला पाऊसच आला होता. सगळे वरतीच आहेत, खाली कोणी आलंच नाही आज. आणि दिवसभर पावसासारखंच होतं, थोडं ऊन होतं 1-2 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर पाऊस चालू झाला. जुली लुसी सगळे वरती गेलेले आहेत. खेडेगाव असल्यामुळं इकडं काही एवढ्या लाईटीची सोय नाही. अंधारे अंतरावर खांबावर लाईटी लावलेल्या आहेत, जवळपास नाही. इथं पण आहे खांब, पण त्याच्यावर लाईट नाही आहे. गहू पण नीट करून ठेवलेत, दळायचे आता. उद्या सकाळचं काय गहू येशू भाजीला वगैरे आहे का? काय मटके आहे का? उद्या काय करायचे? मिसळपाव. उद्या मिसळचा भेत आहे का? मग अरे बापरे, आजी लोकांना उद्या मिसळ बनवायची आहे. मग तिने मटकी भिजवून ठेवली आहे. आता उद्या सकाळी मिसळ करूया मस्तपैकी. त्यांना आवडते आहे आणि फरसण पण आलेलं आहे आपल्याकडं, तर मग करूया. का बसले कुंभार इथं? जुलीचा पण चारते आपण. मग काय जुलीला बसून चपाती चारती तू? ती तरी खात नाही, जेवायला लागतो. काय करावं लागतं तिला? जेवायला मग चपाती. कुठे आहे ती? जेवतीये का? त्याला बघ बरं. काय जुली ग, किती ग नोकरे करते तू? हा, डब्यात चपाती घेऊन कुंभार तिला जीव घालते. असं घातलं म्हणजे जीव पटभर जेवते. असं केलं की पोटभर जेवती का? मी इथं बसले, झोपत नाही गेली तिथे. हा, मी इथं बसले तेव्हा ती तिथं बसली. होय, झोपले का तुमच्याकडे सगळे? ते बसले. मला हे विचारायचं होतं कुंभार, आजोबा गेले आपले झोपी झाले, भंडारी आपले बसलेत, जेवण खाणं झालं व्यवस्थित सगळं? मग झालं सगळं? काय चाललं मग आका? काय पाहिजे कुणाकुणाला? काय मंगल मावशी छकुली का बसले एवढी गोळा होऊन? स्वेटर आहे छकुले, कानपट्टी आहे सगळे. हे काय आम्हा काय झालं? स्वेटर ते कुठं आहे? डोक्याला बांधायचं कुठे दिलेलं? तर विचार. गरम सगळी पेटर अंगी अंगी एसको म्हटून दामा. गलम अंगी गलम अंगी सुटर सुटर. हा बरं, एसको पंडे टाकून गरम नाही एसकोटा. छकुले तू पण घाल, सुशल मावशी का नाही घातलं स्वेटर? पण म्हणूनच मी सांगते की का नाही. मंगल मावशी काय करते मंगल मावशी आज इकडे? पुस्तक वाचते तू ह्या टायमाला? कुठलं पुस्तक वाचते बघू? काय भाषा छकुलीला कळते? हाय म्हणते. कुठलं पुस्तक वाचते मंगल मावशी? हा ना, संध्याकाळी डोळ्याला त्रास नाही ना होत मंगल मावशी? नाही होत ना. संगत झोपताय ना? तिकडे झोपते. बर बर. मग आता मंगल मावशी इकडे ऐक,
काय पाहिजे तुम्हाला? साबण सोडा काय? अर्धी लोक खाली आलेत मला साबण सोडा मागायला. हा तुम्ही कधी, तुम्हाला आहे का तुझ्याकडे काय साबण? कपड्याची नाही ना, जराशीच राहिली. कपड्याचं नाहीये तुझ्याकडे? अंगाचं आहे? तुझ्याकडे म्हणता येईल अंगाचं आहे, कपडा नाही. बर, मंगलमावशी तुझ्याकडे? माझं कुंभार एकच. कुंभारण तू एकत्र आहे? बर. अक्का तुला काय पाहिजे? तिला बी सांगेल मला कपड्याचा पाहिजे थोडा आहे अंगाचा. कपड्याचा पाहिजे आणि अंगाचा बी थोडा आहे. अंगाचा बी पाहिजे? हा बर. आम्हाला विचार साबण पाहिजे का? घेतला असता पण नाही. शाबू शाबू काय वाटणार? आंबे आंबे हाय का? दोन्ही पण कोलगेट आहे का? विचार कोलगेट नाही. देते देते. हा आई देते म्हणा सकाळी सगळं. हा आता जेवढं एवढं सामान असेल तेवढं द्यायला सांगते. सकाळी सगळ्याला कोलगेट देऊन टाक. बरोबर का? ना छकुलीला काय पाहिजे? मला काय नाही, दात घासत नाही. माझे वास पण येत नाही. छकुली दात पण घासत नाही? छकुली मी मिश्री घासायची होतो. हा आता बंद करा ना मिश्री. तू मिश्री लावायची? पहिलं बाया मिश्री लावायची. आता लावायची का मिश्री तुला अजून? कशाला आता चक्री नको? तंबाखू आहे? तंबाखू आहे ती? नाही लावायची ना. मी चांगलं तोंड धुती ना? चांगलं तोंड धुती ना? दात अजिबात घासत नाही तू? नाही मस्त तोंड. छान छान. सुशीला मावशी, सुशीला मावशीला लय हसायला आलं बाई छकुली. कोलगेट कुंभारकडे? सगळे सगळं कुंभारकडे. बर, मग आता काही लोकांना कपड्याची, काही लोकांना अंगाची साबण, सगळ्याचं कुंभारकडे येईल सामान. बरोबर. तुम्हाला काय पाहिजे? काहीच नको, सगळं आहे कुंभारकडे. राजा माणूस, राजा माणूस आहेत. काय पाहिजे? दिवाळीला हाताची मेहंदी देते. अजून काय पाहिजे? बर, नखपालीस पण देते. अजून आता काय नाही? दिवाळीला, दिवाळीला सगळं देणार तुम्हाला. हा छकुलीला पण देणार हा ना छकुली? हा जेवले काय आणते? हा तेल मसाला सगळे. तुम्हाला पण मी मसाला, वासाचं तेल सगळे देते आणून. हा देऊ? किती नटायला होतं तिला, किती पाहिजे. मी जेवले. तुम्ही जेवले का? आता मग दिवाळी येईल, दिवाळीचा आनंद घ्यायचा. हा सगळं वासाचं तेल शेंट काय 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 बघू. हा आता किती वाजले? हा मेहंदी पण किती हसायला येते. हा दूध वाले 8 वाजले, तुमचे जेवण 7 वाजताच होते. टाकी भरल्यावर रोज टाकी भरले की झोपायचं, कारण सकाळी लाईट जाते ना कधी कधी आपली. हा उद्या गुरुवार आहे, चालू करून झोपतो पाणी. कुमार मॅडम, मी काय म्हणलं, तू साबण मागत होती ना, मग ते म्हटलं सगळ्याला विचारलं. खाली काही जण आले होते तर सगळ्याच आता जेवढं सामान आहे तेवढं द्यायला सांगते वैशालीला, बाकीच उद्या. हा जेवलो का? जेवण झालं. झालं बर, मस्त झालं जेवण. मस्त झालं. तुमचं भात काढून आणलं? अजून तोंडाचं खरकटं नाही काढलं, इकडं तसंच आहे. नाही लागलं असं वरण भात पोटभर खाल्लं. खाल्ला का? आज वरण भात होतं संध्याकाळी. हा सकाळी काय होतं? सकाळी चपात्या भात काय छानच आहे. चला जाऊ का मग? जा. हा व्यवस्थित जाऊ. तुम्ही जवाब एवढीच नाही. हा मी सगळं करते. चल तुम्हाला बरं लागलं जा, आम्हाला बरं लागलं. मी बरीच आहे. लेकर बरे. बरोबर. हा मी आता शुभरात्री. शुभरात्री आजोबांना कसं म्हणायचं? आजोबा दोन दोन पांघरून मस्त आपलं झोपून जातात. सकाळी पहाटे 4 वाजता आजोबा उठून बसतात. मंगलमावशीचं चाललंय आतमध्ये पुस्तक वाचायचं. चला कुंभार मी चालले आता. हा जुलीला घालत जीव घातला जुलीला?
जेवली का जुली तू? तुला बसून खाऊ घालावं लागतं? हा आगोपडा करती काय ग जुली? ठेवलं ना बर वळून नाही चौथळती सगळ्याला चावती, फक्त भयू दादाला चावत नाही, घाबरती, भीती वाटते आपली गादी फिदी टाकून झोपायला. जुली चला एखाद आगाऊ.